फडक्यात का बांधतात भाकर? तेव्हा डबे नव्हते का? फडक्यात भाकर बांधल्यानंतर तिला दिवसभर ऑक्सिजन मिळतो, त्या भाकरीची चव टिकून राहते. डब्यात भरल्यानंतर ती घामाने कोमेजते आणि ती चव बदलून जाते. काय खायची लोक पूर्वी? फक्त भाकर आणि लसणाची चटणी. म्हणून लसणाची चटणी आणि भाकर काही नव्हती. लसूण काय खातात सांगतो चला. सगळ्या सवंगड्यांसहित गाई चारायला निघाला कोण? कृष्ण. सगळे सवंगडी. कोण सवंगडी होते माहिती का? वाकड्या, पेंद्या, वरज्या, बोबड्या. कृष्णाने सगळे सवंगडी एकत्र जे केले ते वाकड्या, म्हणजे शरीराने वाकडा नव्हता, समाजातली वाकडी पहिली एकत्र आली. लक्षात येते? कुठलंही कार्य तुम्हाला यशस्वी करायचं असेल, दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतर. जर का तुम्ही दुर्जनांना टाळलं का तुमचा कार्यक्रम झालाच, कालाच झाला. कधी पण त्याला मोठेपणा द्या जो नेहमी विरोध करतोय, अडचण येत नाही. कारण यात्रा चांगली व्हावी याच्यासाठी मीटिंग घ्यावी लागते. यात्रेचं वाटोळ करायला मीटिंग होत नाही, ती लवकर माणसं एकत्र येतात. म्हणून ती एकत्र आणली का कामं यशस्वी होतात. दुर्जनम प्रथम वंदे त्याला मोठं म्हणायचं, आपोआप आपलं काम चांगलं होतं. तुम्हाला वाटतं ना सुनाने आपल्याकडे लक्ष द्यावं, भाजी कशी होऊ द्या, फक्त म्हणे वा तुझ्यासारखी भाजी तालुक्यात कोण करीत नसत. हां, तुम्ही जर नाव ठेवलं ना मुरखे मारले का वाटोळं झालंच. मोठं करायचं सुनाला, काय मोठं म्हणे वा तुझ्यासारखी वा. कोणी पाहुणे आले का सुनेचं कौतुक करायचं, माझ्या सुनेसारखी तालुक्यात सुनई. रोज वेळेत असतं सगळं आपलं, सगळा चहा पाणी बिणी मागायच्या आधी अशी सून कोणाला नाही बरं, मलाच मिळाली. हा म्हणून दिवस चांगले चालतात. उगाच विरोध नाही करायचा, पण सगळ्या सवंगड्यांना तरी एकत्र आणलं, वरज्या, पेंद्या, महा. कारण कसं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर विरती वाढव. ज्या गावामध्ये खळ नाही त्या गावाचा विकासही होत नाही. खळ पाहिजे, मजा असते एक लढायला. उगाच कशालाच विरोध नाही, मजा नाही, मुळमुळीत वाटत. आणि खळ जे करतील ना ते दुसरं कोणीच करणार नाही. मी बऱ्याच जणांना सांगत असतो, आपलं भजरी मंडळ टिकावं ना, ज्याला म्हणता येत नाही त्याला पहिलं म्हणाय द्यावं. त्याला जर टाळलं ना भजरी मंडळ संपलं, पखवाद्यालाच पळून घेऊन जातो ती. म्हणून चांगलं टिकायचं असेल असं सगळ्यांना एकत्र आणलं. कृष्णाने सगळ्यांच्या समोर सांगितलं, ऐका उद्या यायचंय ना, मोकळ्या हाताने यायचं नाही, प्रत्येकाने आपली शिदोरी आणायची. शिदोरी कळली ना? शिदोरी. पूर्वीच्या काळी ढाबे नव्हते, शिदोरी असायची. शिदोरी कशी असायची? फडक्यात बांधलेली भाकर. फडक्यात का बांधतात भाकर? तेव्हा डबे नव्हते का? फडक्यात भाकर बांधल्यानंतर तिला दिवसभर ऑक्सिजन मिळतो, त्या भाकरीची चव टिकून राहते. डब्यात भरल्यानंतर ती घामाने कोमेजते आणि ती चव बदलून जाते. काय खायची लोक पूर्वी? फक्त भाकर आणि लसणाची चटणी. लसणाची चटणी हार्टला, लसूण हार्टला चांगला असतो. लसूण खाल्ला का रक्ताभिसरण चांगलं होतं, प्रेशर आणि रक्त वाहत. त्याच्यासाठी रक्त पातळ करण्यासाठी, रक्तातलं पचन शक्ती वाढवण्यासाठी लसूण खातात. हार्टला चांगलं असतं ते. म्हणून लसणाची चटणी आणि भाकर काही नव्हतं आणि ती शिदोरी पूर्वीची लोकं द्यायची. तसं कृष्णाने सांगितलं, सगळ्यांनी शिदोरी आणा. एक म्हटलं आम्ही वरच्या आळीत राहतो, चालेल. एक म्हटलं आम्ही मधल्या आळीत राहतो, चालेल. एक म्हटलं आम्ही खालच्या आळीत राहतो, चालेल का? खालच्या आळीतली भाकर चालायची नाही. मग म्हणले सगळ्या भाकरी चालतील. ते म्हणले सगळ्यांना तू सांगतो पावती फाड, पावती फाड, पावती फाड. अध्यक्ष तू झालाय, तू फाडली का? तुझं काय? म्हटलं माझी पण आहे ना, माझी मोठी, मोठा दह्याचा डेरा मी आणणार. कृष्णाने दह्याचा डेरा आणला
आणि सगळ्यांच्या शुधऱ्या त्याच्यामध्ये ओतल्या. असं घुसळण केलं हाताने, अशी बाहीवर केली, असं घुसळण केलं आणि पहिला फुरका कृष्णाने मारला. फुरका कळतो ना असं फुर्र, मस्त मजा असतं एक नाही का, चहा पिताना सुद्धा फुर्र केलं, चहा जेवण असं फुरका. अहो ते डिशमध्ये जेवण काय एवढं खास आहे का, टायपिंग जेवण झालं ते जेवण कसं असावं. आम्ही लहान होतो, लहानपणी आपण काय करायचं, रात्री उरलेली शिळी भाकर आराव भाजायची, ताटात बारीक कुस करायची अशी, त्याच्या चार पाच कप चहा वतायचा, मग असं कालून घ्यायचं ताटातच असं मुरथळून, मग असं थापायचं असं थापून घ्यायचं, गौरी थापतो असं, आणि मग असं शेजारी संपवायचं, संपलं ताटातलं ताट उचलायचं मग आई म्हणायची फोडून खा फार कमी पडलं तुला, एक आनंद आहे खाण्याचा. नाही जेवायला चांगलं असतं पण असं मनसोक्त जेवता येत नाही चार माणसात, ते चमचे तर फार वाईट नाही का, चमचे पक्के वाईट, चमचे आल्यापासून जेवणात फरक पडला, म्हणून ते जेवणातले चमचे असू नाही तर गावातले चमचे असू, आणि जेवणाचं वाटतच आणि चमचे आल्यापासूनच फरस काय असे घोटाळे होऊ लागले, म्हणून चमचे फार वाईट असतात, म्हणून चमचे न वापरता असं पंचमहाभूतांचं जेवण असं जेवा. म्हणून कृष्णाने सांगितलं अजिबात लाजायचं नाही, फुरके मारून खा. सगळ्यांनी असे फुरके मारायला सुरुवात केली आणि सगळे समंगडे असे गोल बसवले, एकमेका दिवमुखी सुखे कमल पुष्पांच्या पाकळ्याप्रमाणे गोपाळ बसले होते, कृष्ण त्यांना भरवत होता, स्वर्गातून ब्रह्म पाहत होत, ब्रह्म खाली आलं आणि ब्रह्मदेव म्हणायला लागले, देवा तुला नैवेद्य दाखवताना सोळं घालतो, कांद्याचा वास येऊ देत नाही आणि असं खातो कसं खातेस. देव म्हणाले तू वाढलेलं सुचिरभूत आहे सोळ्यातलं आहे पण त्याने कधी पोट नाही भरलं हे शुद्ध आहे. तुला जर आवडलं नसेल ब्रह्मदेवा तुला काय कोणी बोलवायला आलं नव्हतं, तुला आवडलंच नाही तुला बोलवलंच नाही तर का आला, का आला कळला का, का आला, 8 दिवस आला नाही आज म्हटला मंडप मोठा पाहिजे होता, 8 दिवस डोकावलं सुद्धा नाही स्टेज बारीक झालं, 8 दिवस आला नाही आज म्हणायला लागला असा साऊंड पाहिजे तसंच बॉक्स पाहिजे आणि 8 दिवस काय झोपला होता, त्याला म्हणायचं बाबा आज काय आहे का आला, तुला जर बघवत नाही ना का आला, का आला निघा हाला याला म्हणतात का आला. म्हणून कृष्णाने सवंगडायला घेतलं, स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली, एक जय जयकार केला, गोपाल कृष्ण ज्वरा.